चर्चा विषयावरती आणि काहीतरी मला असं वाटतं बाळासाहेबांचं भाषण झालं, पवारसाहेबांचं भाषण झालं आणि नंतर एस एन जोशींचं भाषण ज्यावेळेला झालं त्यावेळेला ती भूमिका काही मला असं वाटतं बाळासाहेबांना पटली नाही. बाळासाहेब तारकर उठले तिकडनं त्या व्यासपीठावरनं आणि निघून आले. मला माझा हात धरला, गाडीत बसवलं, निघालो, पन्हाळ्यावरती आलो त्या सर्किट हाऊसवर. थोडं आणि पवारसाहेब आणि एस एम जोशी सर हे तिकडे त्या सर्किट हाऊसवरती आले आणि मग मला अजूनही आठवते मागच्या त्या लॉनवरती हे तिघे जण आपण बसला होतात आणि बाळासाहेब आणि एस एम जोशी यांच्यामध्ये ते समझौता घडवत होते. हे सांगण्यामागचं कारण एवढंच की हा माणूस किती विविध ठिकाणी हा माणूस गेला असेल, ही व्यक्ती गेली असेल, काय काय गोष्टी केल्या असतील, या असल्या लोकांचं मला असं वाटतं आत्मचरित्र हे होऊ शकत नाही. आणि अशा अनेक गोष्टी असतात की ज्या त्यांना सांगता पण येणार नाहीत, सांगायच्याही नसतील. अनेकांवरती त्यांनी अनेकांबरोबर काम केलं असेल, अनेकांची कामं केली असतील, पण ही काय सांगायची गोष्ट नसते. मी अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना एखादी गोष्ट ज्यावेळेला माझ्या समोर येते, एखादा विषय ज्यावेळेला माझ्या समोर येतो, बंधू आले आमचे, उद्धवजी नसून विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरच यावं. ते वा टायमिंग साधलं म्हणतात ते, काय बघा टायमिंग. स्थिर स्थावर होऊ देत मग आपण बोलू. थोडंसं माझंही काम करतो. श्री उद्धवजी ठाकरेंचं स्वागत करण्याची विनंती श्री सुनील ठाकरे. अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना अनेक विषय समोर येतात. मी नवीन पक्ष स्थापन करायच्या आधीही, केल्यानंतरही एखादा विषय ज्यावेळेला समोर येतो, एखादी बातमी ज्यावेळेला समोर येते, त्यावेळेला माझ्या मनात पहिला विचार येतो की ही बातमी पाहून किंवा ही अशी गोष्ट समोर आल्यानंतर, हे मी खोटं सांगत नाही, हा माझा मनातला माझा विचार येतो की अशा क्षणी माननीय बाळासाहेब काय विचार करतील, माननीय पवारसाहेब काय विचार करतील, आणि मग त्यातनं मार्ग काढत आपल्याला पुढे कुठेतरी जावं लागतं. शिकण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आहेत. मला एकदा त्यांनी सल्ला पण दिला होता, तुम्ही ऐकला. विश्वास बसत नसेल तर मी सकाळचा सेल्फी पाठवत जाईन, ती सोय आता आहे. पण अनेक गोष्टी पवारसाहेबांकडनं घेण्यासारख्या आहेत. एक अदृश्य अशी एक ती शक्ती अनेक वेळेला भासते, दिसते. मी ज्यावेळेला व्यंगचित्र करत होतो मार्मिकमध्ये, आणि मार्मिकमध्ये व्यंगचित्र करता करता एके दिवशी मी माधवराव गडकरी त्यावेळेला संपादक होते लोकसत्ताचे, आणि त्यांनी मला एकदा विचारलं की तू लोकसत्तेसाठी व्यंगचित्र का नाही करत. मी बाळासाहेबांना विचारलं, म्हटलं माधवराव विचारतायत मी लोकसत्तेसाठी व्यंगचित्र करू का. बाळासाहेब बोले कर. आणि मला असं वाटतं 86 ते 87, 87 ते 88 दोन वर्ष मी लोकसत्तेमध्ये मी फ्रीलान्सिंग काम करत होतो, व्यंगचित्र करत होतो. आणि त्यावेळेला मला अजूनही आठवते 86 साली पवारसाहेब राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्याला औरंगाबादला काँग्रेसमध्ये आले,
आणि 88 साली पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. मी 2 वर्ष व्यंगचित्र करतोय, कधीही हात लागला नाही कुठच्या गोष्टीला.